नमस्कार, मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र बुलेटिन। जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून। राधानगरी निपाणी राज्य महामार्गावर सरवडे तालुका राधानगरी येथील खोराटे विद्यालयाजवळ एसटी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यामध्ये दुचाकीवरील मायलेकरांचा जागीच अंत झाला। विठ्ठल धुळाप्पा खतकर वय 43 आणि झिंबाबाई धुळाप्पा खतकर वय 75 अशी मृतांची नावं असून ते कागल तालुक्यातील भडगावचे आहेत। अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे। उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा चढातीला चालकाचा ताबा सुटल्याने मशीनसह ट्रॉली घसारीला बराच अंतर पाठीमागे जाऊन रस्ता शेजारी उभ्या असलेल्या एका ट्रॅक्सवर पलटी झाली। यामध्ये दोनपैकी एका ट्रॉलीतील सर्व ऊस ट्रॅक्सवर पडल्याने ट्रॅक्सचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं। ही घटना पिंपळगाव तालुका भुदरगड येथील एसटी स्टँड नजीक घडली। चालकाच्या रस्त्यावर स्टंट करून ट्रॅक्टर उचलण्याच्या नादात हा अपघात घडल्याची घटनास्थळी सुरू होती। कोल्हापूर जिल्ह्यात 3 मंत्री, 10 आमदार आणि 2 खासदार जरी विरोधात असले तरी देखील भाजप मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार हेच पदवीधर निवडणुकीत मताधिक्य घेणार असा विश्वास खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी मलकापूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते। इचलकरंजी येथील आवळे गल्लीत सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी अड्डा चालक, 2 कामगारांसह 14 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,39,490 रुपये रोख, 4 दुचाकी, 1 चारचाकी आणि जुगाराचं साहित्य असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आता पाहूया सातारा जिल्ह्यातील घडामोडी। मराठा समाजाचं आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत। तेच नेते आता सत्तेत आहेत, अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे। तसेच नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधत मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण असा जाबही त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला। खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली। देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो, आता सत्तेत असणाऱ्यांनी त्यांचं काम पुढे न्यावं आणि जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिलं आहे। वाठार किरोलीमधील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील शटर उचकटून चोरीचा मोठा धोका युवकांच्या सतर्कतेमुळे टळला। चोरट्यांनी बँकेचं शटर उचकटून तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी आत प्रवेश केला, मात्र सिक्युरिटी अलार्म सिस्टीममुळे बँक मॅनेजरला फोन गेला। ही माहिती स्थानिक तरुणांना मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली। या तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आणि 3 चोरट्यांनी तेथून धूम टोकली। कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घातले होते, मात्र तरीही निर्धारित वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार पुढे आला आहे। आशियाई महामार्गावरील वळसे तालुका सातारा येथील 3 हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली। आता पाहूया सोलापूर जिल्ह्यातील बातम्या। सोलापूर बार्शी बसचा ब्रेक फेल झाल्याने वैरागजवळ तिहेरी अपघात झाला। वैरागपासून 2 किलोमीटर अंतरावर बंडेवार विहिरीजवळ बस टमटमला धडकली तर टमटम पुढे क्रेनवर जाऊन आदळले। यामध्ये टमटम चालक जखमी झाला आहे तर ब्रेक फेल झालेल्या बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने बस झुडपात घातली। यामध्ये बस बाबळीच्या झाडावर आदळली असून चालकासह 10 जण जखमी झाले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण नगरपालिका भागात आज 93 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली। यामध्ये 56 पुरुष आणि 37 स्त्रियांचा समावेश आहे। आज 3 तर आतापर्यंत 1,036 जणांचा मृत्यू झाला आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1,726 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांनी दिली। पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। 35 शिक्षक आणि 65 पदवीधर उमेदवार रिंगणात आहेत। जिल्ह्यातील 197 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून 2 मतदारांमध्ये 6 फुटांचं अंतर असणार आहे तर 98.6 पेक्षा अधिक तापमान असलेल्या मतदाराला मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। वेबकास्टिंगद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालीवर वॉच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली। आता पाहूया सांगली जिल्ह्यातील घडामोडी।
आटपाडीतील रद्द झालेल्या प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल 1.5 कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा उत्सुकतेचा विषय ठरला. या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. कोयना धरणाच्या शिडीवर असणारा 9 फुटाचा अजगर सुरक्षित बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. इस्लामपूर येथील अॅनिमल रिट्रायव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष सर्पमित्र विकास माने आणि पदाधिकारी यांनी ही कामगिरी केली. हा अजगर अडचणीच्या ठिकाणी असूनही त्याला जीवदान देण्यात यश आलं. वृत्तपत्र विकण्यासाठी कल्याणकारी मंडळाची योजना तात्काळ राबवणे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करणे यासाठी पाठपुरावा करणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रगतीसाठी कायम साथ देईल असं आश्वासन अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिलं. केळकर यांनी सांगली येथे वृत्तपत्र विक्रेता भवनला भेट देऊन वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.